आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे 300 अधिक जणांनी याचा लाभ घेत आपली तपासणी करून घेतली. सहकार तपस्वी माजी आमदार स्वर्गीय ब्रह्मदेव दादा माने यांच्या स्मृती दिनानिमित्त शिक्षण प्रसारक मंडळ कुमठे, किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज सोलापूर आणि राज्य कामगार विमा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिक्षण प्रसारक मंडळ कुमठेचे प्रमुख तथा माजी नगरसेवक जयकुमार माने यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. या प्रसंगी किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजचे AVP मॅनेजर धनराज अजितराव, किर्लोस्कर कंपनीचे मॅनेजर ऋषिकेश कुलकर्णी, कामगार विमा कामगार मंडळाच्या प्रमुख डॉक्टर विजयालक्ष्मी स्वामी, प्राचार्या रोहिणी चव्हाण, डॉक्टर नंदी भट आदींची उपस्थिती होती. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सहकार तपस्वी स्वर्गीय ब्रह्मदेव दादा माने यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येऊन विनम्र अभिवादन करण्यात आलं. यावेळी जयकुमार माने यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी धनराज अजितराव यांनी आरोग्याचं महत्त्व पटवून देताना प्रत्येकानं आपल्या आरोग्याकडं लक्ष देणं आवश्यक आहे. इतर कामांबरोबर आपल्याला व्यायामालाही वेळ द्यावा लागणार आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आहार चांगला ठेवणं आवश्यक आहे. अन्न हे औषध समजून घ्यावं. औषध अन्नासारखं घेण्याची वेळ कुणीही आणू नये असं आवाहनही त्यांनी केलं. आणि थोडा विचार केला की काय करू शकतो अजून आपण. आणि त्या एका रात्रीत, कारण कोणाला नको वाटतं, सगळं आपल्याला हवंच असतं. आणि हे अवस्थांना मग ते तसं का आपल्याला असं का झालं. आणि ते अंतर्मुख होऊन जर विचार केल्यावर लक्षात आलं की आपल्या काही सवयी आहारावरच्या, व्यसनावरच्या. आणि मग त्या रात्री स्वतःला तर संपूर्ण बदलवलंच, पण तेवढ्यात नाही होत, कारण झालेल्या गोष्टी तर रिकवर कराव्याच लागतात. आणि मग त्या मी आयुर्वेदिक मार्गाने केल्या. आणि त्यानंतर आजही मी कुठल्याही कार्डिओलॉजिस्टकडे गेलेलो नाही. आणखी आपण आणखी हेल्थ कॉन्शियस होऊ आणि हेल्थ आजार दाखवण्यासाठी येण्याऐवजी आपण पुढे आजार प्रिव्हेन्शनसाठी पण आपण इथे पुढे काम करू. यावेळी डॉक्टर विजयालक्ष्मी स्वामी, डॉक्टर नंदीमठ, किर्लोस्करचे मॅनेजर ऋषिकेश कुलकर्णी यांनी उपस्थितांना आरोग्यविषयक सल्ला दिला आणि आपलं आरोग्य हे चांगल्या पद्धतीनं सांभाळण्याचं आवाहन केलं. शिक्षण प्रसारक मंडळ कुमठेचे प्रमुख तथा माजी नगरसेवक जयकुमार माने यांनी कुमठे शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रत्येक उपक्रमात किर्लोस्कर कंपनीचं मोठं सहकार्य असतं. या गावातील अनेक कामगार किर्लोस्कर कंपनीमध्ये कामाला आहेत, त्यामुळं कुमठे आणि किर्लोस्कर कंपनीचं एक वेगळंच नातं आहे. माने परिवाराचे किर्लोस्कर कंपनीबरोबर घट्ट ऋणानुबंध आहेत आणि यापुढेही ते कायम राहतील अशी ग्वाही देखील यावेळी जयकुमार माने यांनी दिली. व किर्लोस्कर कुटुंबाचं एवढं घट्ट आणि पारंपरिक नातं आहे, कुठंच तुटू शकत नाही. कुठेही कुमठ्याच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर एक ना एक दिवस कंपनीचं नाव निघाल्याशिवाय राहत नाही. कुठेही बसा, कुठल्याही कट्ट्यावर बसा, घरी बसा, कंपनीत असं झालं ते साहेब गाठ पडले होते, त्याला रातपाळी, त्याला तिसरी पाळी, त्याला पहिली पाळी. उद्या पगार आहे, परवा सुट्टी आहे, तिकडे गावाला जायचा, रजा टाकायचा, विमान जायचा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर अख्ख्या सोलापूर जिल्ह्यात कुठं ऐकायला मिळत असतील तर या कुमठ्यात ऐकायला मिळत असतील. मी अभिमानाने सांगतो, एवढं चांगलं नातं असताना सुद्धा साहेब तुमच्या परीनं प्रोफेसरी चार्ज सुरुवातीला 2-3-4 महिन्यापूर्वी खराब साहेबांनी गेल्यानंतर तुमच्याकडे आला. दरम्यान या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. सुमारे 300 अधिक जणांनी याचा लाभ घेत आपल्या आरोग्याची मोफत तपासणी करून घेतली. शिबिरात नागरिकांच्या विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात येऊन त्यांना मोफत गोळ्या आणि औषधं देण्यात आली. या शिबिरात BP, शुगर, ECG यासह अनेक तपासण्या करून योग्य ती औषधं देण्यात आली. यावेळी जयकुमार माने यांनी या शिबिरातील सहभागी डॉक्टरांशी संवाद साधला आणि सविस्तर माहिती घेत आपल्या आरोग्याचीही तपासणी करून घेतली आणि या एकूणच तपासणी आणि उपचाराबाबत समाधान व्यक्त केलं. या कार्यक्रमाला गावातील ज्येष्ठ नेते दत्ता गरड, ब्रह्मदेव दादा माने बँकेचे संचालक आनंदराव देठे, तानाजी शिंगारे, माजी नगरसेवक चंद्रकांत लिंबितोटे, रसूल शेख, हजरत शेख, शाऊरप्पा वाघमारे, अरुण पवार, संजय गरड, शंकर बडवणे, रामा माने, अण्णा होर्डे, सुभाष अवताडे, नितीन गरड, नागनाथ मेहत्रे, विठ्ठल मेहत्रे, इरेश खुने यांच्यासह
अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. या उपक्रमाबद्दल कुमठे ग्रामस्थांनी मनापासून समाधान व्यक्त केलं आणि या एकूणच उपक्रमाचं मनापासून कौतुक केलं.